ते 20 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेची मनोरंजक उदाहरणे भाग 1. तर मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण 20 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेची अजून काही मनोरंजक उदाहरणे बघूया. छोटू आणि सोनूनी आज खेळण्यासाठी आपला चेंडू मैदानावर आणला आहे. खेळण्याच्या आधी ते दोघे आपले चेंडू एक दुसऱ्याला दाखवायला लागले. वा छोटू, तुझ्याकडे तर खूप चेंडू आहेत. हो सोनू, माझ्याकडे 9 चेंडू आहेत. तुझ्याकडे किती चेंडू आहेत? माझ्याकडे 4 चेंडू आहेत. तर आपल्याकडे एकूण किती चेंडू झाले? मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का? चला बघूया. छोटूकडे 9 चेंडू आणि सोनूकडे 4 चेंडू. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सारे चेंडू मिळून बनत आहेत 10चा एक समूह आणि 3 आणखी चेंडू म्हणजेच एकूण मिळून झाले 13 चेंडू. तर मुलांनो, 9 चेंडू आणि 4 चेंडू मिळून होतील 13 चेंडू. मुलांनो, तुम्हाला दशक आणि एकक लक्षात आहे का? इथे आपल्याकडे 13 चेंडू म्हणजेच 1 दशक ज्यात 10 चेंडू आहेत आणि 3 एकक ज्यात 3 चेंडू आहेत. मुलांनो, आज आरतीचा वाढदिवस आहे. आरतीचे सारे मित्रमैत्रिणी तिच्या पार्टीची तयारी करत आहेत. नेहा मेजवानीसाठी फुगे फुगवत आहे. आण नेहा, मी पण फुगे फुगवण्यासाठी तुझी मदत करतो. मुलांनो, नेहाने फुगवले 12 फुगे आणि छोटूने फुगवले 4 फुगे. तुम्ही सांगू शकता का की छोटू आणि नेहाने मिळून किती फुगे फुगवले आहेत? चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा नेहाने फुगवले 12 फुगे आणि छोटूने फुगवले 4 फुगे. तर मुलांनो, जेव्हा आपण सगळे फुग्यांना एकत्र करू तर होतील 10चा एक समूह आणि 6 फुगे, म्हणजे आपल्याकडे होतील 16 फुगे. हो मुलांनो, तर 12 आणि 4 फुगे मिळून होतील एकूण 16 फुगे. ह्याचा अर्थ हा आहे की मुलांनो, 12 मध्ये जेव्हा 4 मिळवू तेव्हा ते 16 होतील. आजसाठी एवढंच. ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले संख्यांच्या बेरजेची काही मनोरंजक उदाहरणे, ज्यांची बेरीज 10 ते 20 मध्ये आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण 20 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेची काही अजून मनोरंजक उदाहरणे बघू आणि काही नेहमी होणाऱ्या साध्या साध्या चुका ज्या आपण टाळायला हव्यात. तोपर्यंत बाय मुलांनो.